नमस्कार। कलांगणच्या गणेशोत्सव विशेष भागात सर्वांचं स्वागत। शक्तीतुरा, कोकणातील पारंपरिक लोककला, काही विशिष्ट अर्थ व शास्त्र असलेल्या या लोककलेचे कार्यक्रम आपण पाहिले असतील, पण या कलेचा स्वतःचा असा एक इतिहास, घराणी, परंपरा आहे। कलांगण संगमेश्वर याचा आढावा रसिकांसाठी माहितीपटाच्या स्वरूपात सादर करण्याचा प्रयत्न करत आहे। माझं नाव डॉक्टर सूर्यकांत दत्ताराम चव्हाण। मी रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील वलग नावाच्या गावी लहानाचा मोठा झालो। बालपण माझं तिथं गेलं। ह्या शक्तीतुऱ्याचा मूळ अर्थ म्हटल्यानंतर सुरुवातीचा म्हणजे साधा सोपा अर्थ म्हणजे शिव म्हणजे तुरा आणि शक्ती म्हणजे शक्ती, म्हणजेच की पुरुष आणि स्त्री। पुरुष म्हणजे शिव म्हणजे तुरा आणि शक्ती म्हणजे माया। व्यावहारिक भाषेमध्ये स्त्री पुरुष, आध्यात्मिक भाषेमध्ये पुरुष प्रकृती आणि जनसामान्याच्या भाषेमध्ये शक्ती तुरा आणि वेदांत भाषेमध्ये माया ब्रह्म असं म्हणतात। मंडळी, तसं पाहायला गेल्यास या कलेमध्ये या जगामध्ये दोघांपासून उत्पत्ती झाली आहे। शिवलिंग जे आहे हे शिवशक्तीचे प्रतीक आहे। जसं नटराज हे शिवशक्तीचं प्रतीक आहे तसं शक्तीतुरा म्हणजे की माया ब्रह्म स्त्री पुरुष, कारण या संसारामध्ये ही दोन चाकं आहेत, स्त्री आणि पुरुष, या दोघं दोन चाकांनाच संसार चालतो, दोन चाकांनीच गाडी चालणार आहे, एकाने होणार नाही आहे। तर तसंच जर पाहायला गेलं
शुद्ध ज्ञान मी ज्या वेळेला माझे आजोबा विश्राम महाराज यांच्याकडून घेतलं त्यावेळेला त्यांच्या ज्ञानामध्ये मला त्यांना एक त्यांनी मला हेच शिकवलं की बाबा रे तसं म्हणा गेलास दोन्ही समसमान आहेत कोण लहान नाही कोण मोठा नाही दोन्ही सारखी आहे. आता त्याच्यासाठी त्यांनी मला काही काही जे अभ्यास सांगितला तो कसा कसा ग्रंथामध्ये मिळाला हे पहा. त्याचं असं आहे की प्रचिती आहे, तीन प्रचिती आहेत, शास्त्र प्रचिती, गुरु प्रचिती आणि आत्मप्रचिती. शास्त्रांमध्ये जे आहे ते गुरूंकडून समजून घेणं आणि गुरूंकडून नंतर समजून घेतल्यानंतर ते आपल्या आत्म्यामध्ये पाहिजे, आपल्या शरीरात पाहिजे. पिंडी ते ब्रह्मांडी पाहायचं असतं ते आपल्यामध्ये, कारण जे जे पिंड जे ब्रह्मांडात आहे ते पिंडामध्ये आहे. या परंपरामध्ये घराणेशाही आहे. घराणेशाही म्हणजे असं नाही की बाबा वकिलाचा मुलगा वकीलच होईल किंवा डॉक्टरचा मुलगा डॉक्टरच होईल असं नाही, कारण ह्या कलाक्षेत्रामध्ये शाहीर होण्यासाठी स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करावं लागतं. जोपर्यंत तुम्ही कर्तृत्व दाखवत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणी शाहीर म्हणणार नाही. तर मंडळी आता घराणेमध्ये बघा, शक्तिवाल्याची घराणे कशी आहे, चार दाखवत महत्त्वाची सांगतो मी. मुख्य घराणे दाखवतो, गुन्हेरात हैबती महाराज घराणं, ब्रह्मनिष्ठ गुरु गणपती महाराज घराणं, कवी भानुदास महाराज घराणं, कवी सदालाल महाराज घराणं अशी मुख्य शक्तिवाली मंडळींची घराणी आहेत. तुरेवालेमध्ये कवी रामचंद्र पंडित घराणं, कवी शंभुराजू घराणं, कवी बाबू रंगेले घराणं, कवी लक्ष्मण नरावडे घराणे अशी मूळ घराणी आहेत.
ते पायले कराचे अपने आहे हे नाते पायले कराचे अपने आहे हे नाते मायले कराचे अपने आहे हे नाते उपहस्त ठेवा रसिक देवा उपहस्त ठेवा रसिक देवा कला मंचकावर करण्यास सेवा कला मंचकावर करण्यास सेवा सेवा उपहस्त ठेवा रसिक देवा उपहस्त ठेवा प्रमाण देतो ते प्रमाण असं आहे की शिवशक्ती निर्माण केली आदी मायेनं पुरुष प्रकृती त्यालाच म्हणते शास्त्रीय भाषेनं एका शरीरी दोघेच राहती एक वानगुण अर्धनारायण नटेश्वर म्हणते त्या पुरुषा कारण पुरुषाचा भाग लपविते एकला दिसे तो भगवान दोन्ही भागांचे होता एकीकरण नाही पुरुष स्त्रीपण तेव्हाच कळते मी कोण माझे काय नाव ठिकाण असा मार्ग दावाया गुरु असावा लागतो बलवान असेल ज्याला अनुभव तोच दाविल शिवशक्तीची खुण मंडळी जसं सांगतो की एक कविता म्हणजे माझ्या पूर्वजांच्या याच्यामध्ये आहे अर्जुनाला उपदेश करी श्रीकृष्ण भगवान शिवशक्तीचा अंत कळेना लागेना काय वर्ण गुण सर्व मय शिवरूप भरले उरले जग व्यापून त्याच्या अंगी माया बिंबली होती मुळातून जैसी जलापोटी शेवाळी जलाच्या मध्ये जळ पाण्यामध्ये शेवाळी असते ती तशी जळात मिळून तैशी माया गुप्त रूपे होती त्यात अविद्य रूपानं शक्ती वेगळे शिव सांगाय नव्हते तुझे पण सूर्यात प्रभा प्रकट झाली नाही दिसे भिन्न दीपा वेगळा उजड जावा तुम्ही वेगळा करू न आणि दीपात प्रकाश उजड रूपाने दिसतो डोळ्यानं पुष्पा वेगळा परिमळ नाही फुलाला सोडून रत्न सोडून किल नाही दिसत त्यात भिन्न गुळा वेगळी गोळी गोळी कोण काढिला निवडून गुळातील गोळी काढू शकतो का आणि गुळातील जर गोळी काढली त्याला गुळ कसं म्हणणार त्याचप्रमाणे माया ब्रह्माला नाही सोडून दोन नेत्री एकच दृष्टी दो कानी एकच आवाज उमटे ध्वनीतून आणि दो पायी एकच चालणे बघा येते घडून दो ओटी एकच बोल पहा निघे मुखातून आणि अशा प्रकारे माया ब्रह्म्याला राय बिंबून नाथ महाराज म्हणतात दोघांपासून झाले जग जग परिण दिसे तिसरा भाग न तुटे अनन्य मिळणी योग्य भिन्न विभाग दाखविता त्रैलोक्य पाहता सांग न दिसे तिसरे अंग दोघी दुमदुमीत जग भरले चांग दुबंदी दोघांची अतिप्रीती म्हणजे हे त्यांनी समान दाखवलेले आहे दोन्ही बरोबरच आहेत आणि आपल्याला सगळ्यांतर माहिती आहे की पुरुष प्रकृती ह्या दोघी स्त्री पुरुष या दोघांनी सगळा संसार चालतो म्हणून दोघेही जरुरी आहे परंतु एक संवाद करण्यासाठी वाद नव्हे संवाद करण्यासाठी अशा प्रकारचं हे एक तात्विक कार्यक्रमापुरतं मर्यादित हे शास्त्राचा आधार घेऊन भांडण असतं ह्याला म्हणतात कलगीतुरा मी साहेब विजय कुवळेकर
कंपोस्ट कडवळी तालुका संगमेश्वर. मी एक शायर असल्यामुळे गेले अनेक वर्ष शक्तितुऱ्याच्या माध्यमातून अनेक भागांमध्ये माझे कार्यक्रम झालेले आहेत. कणकवलीपासून तर अगदी मुंबई पुण्यापर्यंत माझे अनेक कार्यक्रम दरवर्षी होतात. त्याचे काही व्हिडिओज त्याच्या व्हिडिओ क्लिप माझ्याकडे आहेत. ते कलांगणच्या माध्यमातून सगळ्यांना ह्या क्लिप आणि व्हिडिओज मी देत आहे. शक्तीपुरा यामध्ये घराणे आहे आणि मी भानुदास घराण्यातील डॉक्टर सुरेखांजी चव्हाण ते माझे गुरुवारी आहेत आणि त्यांचे शिष्य माझे वडील विठ्ठल कुवळेकर. मला जी काही माहिती आहे ती सांगण्यासाठी मी कलांगणच्या माध्यमातून आपल्या समोर आलेलो आहे. मी इयत्ता सातवीत असल्यापासून ह्या शक्तीपुरेच्या कार्यक्रमामध्ये मी माझ्या वडिलांबरोबर जायचो आणि त्यांचे अनुभव त्यांची गायकी त्यावेळेस होणारा शक्तीतुरा मी स्वतः गेली 30 वर्ष मी या शक्तीतुऱ्याच्या स्टेजवर स्वतः जाऊन तो शक्तीतुरा अनुभवतो आहे शिकतो. शक्तीतुऱ्यांमध्ये शक्तीवाल्यानं मायेचं स्तवन गायचं आणि तुरेवाल्यांनी गणाचं स्तवन गायचं ही एक पद्धत आहे. शक्तीतुऱ्यात असे अनेक विषय येतात संवादासाठी. तर मग एखाद्या शक्तीवाल्याने जर समजा गण गायला तर त्याला गण गाताना तो पार्वतीपुत्र गजानन म्हणणार आणि रेवाल्याने जर गण गायला तर तो शिवनंदन म्हणणार. वर्षा
विषय येतो. गवळणी पौराणिक गवळणी गाऊ शकतात, आध्यात्मिक गवळण गाऊ शकतात. मग ज्या ज्या पद्धतीनं समजा आध्यात्मिक गवळण जर तू शक्तिवादी राहिलेत तर त्याने पुरेवाल्यांसुद्धा आध्यात्मिकच गवळण गायली पाहिजे अशातला भाग नाही. ह्याउट हाताच्या ह्या काया पुरात कृष्ण खेळतो नाना परी, कृष्ण खेळतो नाना परी. मितुर्या राधा गोरी गोरी माझ्या नादाला लागलाय हा श्रीहरी. विचारले जाणारे प्रश्न उत्तर हा प्रश्न उत्तराचा भाग म्हणजे पद्यातून विचारला जातो. तर पद्यातून विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा पद्यातूनच द्यायचं आहे. तर तो संवाद कसा होतो शक्तितुर्याचा, तर ज्याच्या वाचनातून अनेक ग्रंथांचा अभ्यास करून त्याच्यातून प्रश्न निर्माण केले जातात आणि त्यानं ते प्रश्न तुरेवाल्याने विचारले तर शक्तिवाल्याने त्याचं अचूक उत्तर ती पुस्तकं वाचून त्याच्यातलं अचूक उत्तर काढायचं असे संवाद होतात. शक्तितुरा याचा उगम
रायगड जिल्ह्यामध्ये चिवली एक चिवली नावाचं एक गाव आहे आणि तिथं शक्तितुर्याची उगम झाला चिवली गावात. तर तिथून या चिवली या गावावरून चिवणी हे नाव ह्या शक्त नाचाला म्हणजे शक्तितुर्याच्या नाचाला डान्सला हे नाव चिवली हे नाव पडलं. जागतीचे प्रकार दोन, एक चिवली नृत्य म्हणजे आता आपण शक्तितुरा करतो तसा आणि दुसरा सरळ लाकडीचा प्रकार आहे. तर सरळ लाकडीच्या प्रकारात कितीही नाचण्यासाठी मुलं असू शकतात, वयोवृद्ध असू शकतात, मुली त्याच्यामध्ये सहभाग घेऊ शकतात, मुलं सहभाग घेऊ शकतात, त्याला काहीही बंधन नाही, त्याला सरळ लाकडी असं म्हणतात. आणि शक्तितुऱ्यामध्ये आता जो डबलबारीचा जो भाग येतो त्याच्यामध्ये 8 ते 10 ते 12 मुलं सहभाग घेऊन तो नृत्याचा प्रकार सादर करतात. असे दोन प्रकार. आणि परत आता आपण जर महिला वर्गाकडे आपण वळलो तर टिपरी नृत्य महिलांचा तो सुद्धा जागडीचाच प्रकार. असे महिलांमध्ये दोन प्रकार आणि पुरुषांमध्ये दोन प्रकार, शक्तितुरा आणि सरळ जागडी असे दोन प्रकार. तसेच महिलांमध्ये टिपरी नृत्य आणि सरळ जागडी असे दोन प्रकार आहेत. असे चार प्रकार आपल्याकडं प्रामुख्यानं आढळले. गिरीधारी मुरारी जाऊ दे बाजारी, श्री हरी गिरीधारी मुरारी जाऊ दे बाजारी.
कलगिंद्रा उन्नती मंडळ मुंबई ज्या ज्या गोष्टीचा आता आपण संपूर्ण चर्चा करत असताना त्याच्यावर प्रश्न उत्तर आणि ह्या सगळ्या गोष्टीचा शेवटी भाग येतो तर ग्रंथांचे पुस्तक ग्रंथ कोश अशा पद्धतीचे ग्रंथ आज पण मुंबईसारख्या ठिकाणी वाचनालयामध्ये पुण्यासारख्या ठिकाणी ते आपल्याला बघायला मिळतील वाचायला मिळतील. तसं गणपती बाप्पाला मोदक आवडतात दुर्वा आवडतात तसं गणपती बाप्पाच्या समोर हे जर नृत्य केलं तर गणपती बाप्पा प्रसन्न होतो हे सुद्धा या शक्तितुर्याच्या काही ग्रंथांमध्ये पुस्तकांमध्ये आपल्याला वाचायला मिळेल. कलांगणच्या स्टेजवरून मला शक्तितुर्यातील मला असलेली माहिती या ठिकाणी सगळ्यांनी ऐकून घेतली. मी जी काही माहिती सांगितली ती ही आमच्या शक्तितुर्याच्या परंपरेतली माहिती आहे. एखादी गोष्ट चुकीची झाली असेल तर तुम्ही मोठ्या मनानं मागता आणि मला हे सांगायला हवे की हे आपण मी चर्चा केली तर प्रत्यक्ष हे सादरीकरण जर मला करण्याची संधी कलांगणाने पुन्हा दिली तर मी नक्की करेन. आणि शक्तितुरा काय आहे खऱ्या अर्थानं शक्तितुराची बाज काय आहे शक्तितुरा जुना शक्तितुरा कसा आहे हा नक्की सादरीकरणाचा सादरीकरणासाठी जर मला संधी दिली तर मी प्रयत्न नक्की करेन. धन्यवाद.
जानसू सत्य ही खोटी का मान है तू ईश्वराची कृपा आहे त्याच्याच कृपेने मी सगळं आजवर करत आलो आम्ही शंभराज घरातील परंपरा आम्ही साजरा करतो घराणं म्हटलं तर एकूण 12 का 13 घराणं आहेत पण मी लोकशाहीर तुकाराम मानकर यांचं शिष्य आता शक्ती तुला म्हणजे म्हटलं तर शक्ती म्हणजे एक स्त्री आहे आणि तुरा म्हणजे पुरुषाला हे सर्वांना ठाऊकच आहे पण शक्तीधर म्हणजे सांगायचं म्हटलं तर शिव पार्वतीचा खेळ आहे आणि तो आम्ही हा खेळ ह्या कळेमध्ये आम्ही उतरवतो
पूर्वी तर असं म्हटलं तर पूर्वी शिकदोर असा होता की एकदम हाफ पॅन्ट टी शर्ट तेव्हा एवढं काय जास्त संगीत नव्हतं. आता संगीत आलं, वेगवेगळ्या इंस्ट्रुमेंट आल्या आणि आता ड्रेसिंग, आता जर शिकमध्ये लायटिंग आली, ड्रेसिंग आली. आता ग्रंथ शक्तीदोरमध्ये ग्रंथाचा अभ्यास खूप करावा लागतो, कारण शक्तीदोर म्हणजे प्रश्नोत्तराचा गाभा आला. कारण शक्तीवेळेनं एक प्रश्न टाकायचा, तुरळ्यावरून फोडायचा शक्तीवेळून फोडायचा. म्हणून या शक्तीदोरमध्ये ग्रंथाचा अभ्यास खूप करावा लागतो. शक्तीदोर म्हटलं तर बघा, आपण शक्तीमध्ये ह्या कोकणामध्ये बघा खूप मानला जातो, कारण या शक्तीदोर बाहेर लोक जास्त प्राधान्य देत नाही. म्हणून जास्त असं आपण ह्या कलेमध्ये वरती शक्तीदोर हा कसा वरती जाईल ह्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे. तसं म्हटलं तर शक्तीदोरमध्ये मी शाईन म्हणून काम करतो, पण माझ्या घरात खूप काय आहेत. मी ढोलकी पण वाजवतो, कीबोर्ड पण वाजवतो, बँजो पण वाजवतो. असं मी भरपूर क्षेत्रामध्ये नाचामध्ये किंवा जाकडे असते ना, तर जाकडीमध्ये मी वाजवतो, नमन भारूड कीबोर्ड वाजवतो. असे मी खूप काय रागा माझ्या अवघड आहेत. जेव्हा मी नाच स्टार्टिंग करतो त्यावेळेस मी म्हणजे पोरांना तयार करणं हे सगळं माझं काम असतं. मी नाही जास्त कोणाला बोलवत, कारण डान्स मी मीच शिकवतो मुलांना.
बासरीच्या मधुर बासरीच्या भूलावरी रेमली ही राधा विवरंगी रंगली ही राधा विवरंगी रंगली राधा शेतकऱ्याचा माझा अनुभव म्हणजे नवरात्री मध्ये आम्ही गणपती म्हणा नवरात्री म्हणा सलग आम्ही नऊ नऊ आठ आठ आम्ही कार्यक्रम मारतो सलग रात्री जायचं सकाळी घरी यायचं दिवसभर झोपायचं परत रात्री बॅग घ्यायची परत कार्यक्रम जायचं काही काही ठिकाणी असं होतं की तिथे गेलो बाबा हे आम्हाला हे गाणं पाहिजे आम्हाला ते गाणं पाहिजे म्हणलं की तिथं अचानक त्यांच्या म्हणजे ते बोलतील बाबा हा विषय आहे मग त्या विषयावर लगेच अचानक आपल्याला गाणं बांधून द्यायचं ते सादरीकरण करायचं या कलेने मला तर खूप काही दिलं कारण या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मग माझे एक पूर्वी मला लोक कोण ओळखत नव्हते म्हणजे एकनाठीच्या कोण माहितीच नव्हता कोणाला पण जेव्हा मी ह्या कलेच्या माध्यमात उतरलो तेव्हाच मला खूप लोक ओळखायला आलं की हा शायद एकनाठी कोण असं असं बोलायला लागले एक म्हणजे माझ्या कवी कल्पने सुचले मी तुम्हाला एक सादर करतो सजला हा निसर्ग आकाश सप्त रंगाने भरतो हे माझ्या लाडक्या प्रथम वंदन करतो हे माय माऊली संत जनांचे चरण धरतो आज जमलेल्या रसिक जनाना विमानाचा मुजरा मी करतो सप्तसुराने रंगून गेला हा रंग मंच सारा हे हिरवळ धातीवर ओसरल्या या पावसाच्या या धारा पहिले तर मी या कलांगण म्हणजे पूर्ण टीमचं मी खूप आभार मानतो कारण तुम्ही मला ही संधी दिली त्याबद्दल मी खूप तुमचा आभार आहे आणि लाईव्ह कार्यक्रम करायला मला खूप आवडेल कारण याच्यापेक्षा मी लाईव्ह कार्यक्रम कलांगणमध्ये मी खूप छान छान करेन म्हणून तुम्ही खूप खूप आभार आहे पामरा कशा
तुला सांभाळीला सुख सारी दिले बापने जान नाही तुझेला सुख सारी दिले बापने जान नाही तुझला सुख सारी दिले बापने जान नाही तुझला आईच्या यमनतेचे मूल नाही तुझला कष्ट करी बाप तरी तुला नाही कळला कष्ट करी बाप तरी तुला नाही कळला कष्ट करी बाप तरी तुला नाही कळला नात्याने गुंतलेला हो नात्याने गुंतलेला संसार सारा शक्ती ही सृष्टीच्या सृजनतेचे व चैतन्याचे प्रतीक आहे. द्वैताकडून अद्वैताकडे वाटचालीचा प्रवास म्हणजेच खरं तर शक्तीतुरा हा लोककला प्रकार. कोकणातील या लोकप्रिय कलेची गाथा आपणासमोर मांडण्यासाठी यातील तज्ज्ञ कलावंत तंत्रज्ञ यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्या सर्वांचे व रसिक प्रेक्षकांचे कलांगण संगमेश्वरतर्फे मनापासून आभार.